जम्मू काश्मीर येथील कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे उद्या म्हणजेच मंगळवारी 7 नोव्हेंबरला उद्घाटन होणार आहे. आम्ही पुणेकर संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. यावेळी कन्याकुमारी ते काश्मीर महामार्गावरील सर्व नद्यांचे पाणी एकत्रित करून छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला जलाभिषेक करत पूजन करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा 20 ऑक्टोबरला मुंबई राजभवन येथून ढोल ताशांच्या गजरात जय भवानी जय शिवाजी असा जयघोष करीत कुपवाडा येथे रवाना करण्यात आला होता. साधारण 2200 किलोमीटरचा प्रवास करून हा पुतळा कुपवाडा येथे पोहोचला. यावेळी तेथील जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अभूतपूर्व स्वागत केले. आम्ही पुणेकर या संघटनेच्या वतीनं भारत पाकिस्तान सीमारेषेवर कुपवाडा जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवरायांचं 12 फुटी अश्वारूढ पुतळा त्या ठिकाणी उभा केला जातो आहे आणि याचा उद्घाटन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, सुधीरजी मुनगंटीवार, नायब राज्यपाल राज्यपाल जम्मू काश्मीरचे मनोजजी सिन्हा यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते त्या ठिकाणी 7 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजता अनावरणाचा समारंभ पार पडतो आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाला त्याची मान उंचावेल असं काम या आम्ही पुणेकर या संघटनेच्या वतीनं केलेलं आहे. राज्य शासनाच्या वतीनं मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देत असताना त्यांचं अभिनंदन करतो आणि निव्वळ पुतळा उभारून काम संपलं असं नाही तर त्या ठिकाणी विविध उपक्रम आयोजित करण्याचा किंवा विविध उपक्रमाच्या माध्यमातून महाराजांचे विविध पैलू टुरिस्टच्या समोर आणण्याचा या संघटनेचा मनोदय आहे. या त्यांच्या उपक्रमामध्ये राज्य शासन निश्चितपणे कायम पाठीशी राहील. हा पुतळा खरं म्हणजे पूर्वी त्या ठिकाणी एक पुतळा बसवण्यात आला होता छत्रपती शिवरायांचाच होता, त्याच व्यक्तीनं हा पुतळा बसवलेला आहे. त्याचं 350 ते 400 किलो या पुतळ्याचं वजन आहे, उंची 12 फूट आहे आणि त्याचबरोबर त्या वातावरणामध्ये या पुतळ्याला कोणता धोका होणार नाही याची पूर्ण दखल घेण्यात आली आहे.